Me, Nirmala Dati, 18 out of. Welcome to Yoga for Girdivan. Fit hai to hit hai. Ya karikrama, aaj apan belt cha sahayane karavayache kahi vyayam prakar paahuya. Kambar dukhi aani mudhe dukhi he atishay sarvana chalnare ase vikar ahe. तर यासाठी बेल्टच्या साहाय्याने केलेले व्यायाम हे उपकारक ठरतात. त्यामुळे गुडघा ताठ राहतो, पाय ताठ राहतो आणि हे प्रकार सुलभपणे करता येतात आणि कंबरदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास खूप प्रमाणात कमी जाणवतो. या व्यायाम प्रकारांचं वैशिष्ट्य असं आहे, यातला एक व्यायाम हा संचलन आहे तर दुसरा लगेच जो घ्यावयाचा व्यायाम आहे तो होल्डिंग म्हणजे स्थिर व्यायाम आहे. असा हा संपूर्ण गट आपण आता बघूया. सुरुवात करूया. उजव्या पायात बेल्ट अडकवलेला आहे, उजवा पाय वर खाली, पाय बदलायचा आहे दुसऱ्या पायात. हे आपले संचलन झाले. आता दोन्ही पायात बेल्ट अडकवलेला आहे, दोन्ही पाय वर होल्ड करून ठेवायचे आहेत. नंतर नेक्स्ट खाली घ्या पाय दोन्ही. आता आपण दोन्ही पाय वर खाली करणार आहोत, दोन्ही पाय एकदम वर खाली. अजून एकदा हे प्रकार आपण 10-10 वेळेला केल्यास हे जास्त, हे प्रकार 10-10 वेळेला केल्यास हे जास्त लाभदायक होतात. आता परत आपण स्थिर घेतलेलं आहे. आता होल्डिंग कटियासन, दोन्ही पायात व्यवस्थित अंतर, बेल्ट व्यवस्थित धरा. हा स्थिर 10 काउंट ठेवलेला आहे. आपण जवळ घ्यायचे पाय, सावकाश खाली आणायचे. पुढचा प्रकार उजव्या पायात अडकवा. उजव्या पायात बेल्ट अडकवायचं आहे आणि गोल फिरवायचं आहे, पाय गोल फिरवायचं आहे. रिव्हर्स दुसरा पाय गोल फिरवायचा आहे. रिव्हर्स हे संचलन झालं. आता आपण नौकासन स्थिर प्रकार बघूया. नौकासन पाय वर मान वर होल्ड करून ठेवा. नेक्स्ट खाली घ्या पाय. अर्ध नौकासन, एक पाय दुमडायचा आहे, मांडीवर ठेवायचा आहे, मान वर पाय वर दुसरी बाजू. अर्ध नौकासन खाली घ्यायचे पाय सावकाश. आता उजव्या पायात बेल्ट अडकवायचं आहे. आपण राईट आणि लेफ्ट असा प्रकार बघणार आहोत. राईट लेफ्ट अतिशय उत्तम असा पायाला व्यायाम होतो. राईट लेफ्ट हेही 10 काउंट किंवा 16 काउंट घेतले तर जास्त चांगले. डावा पाय राईट लेफ्ट राईट लेफ्ट हे आपलं संचलन झालं. आता होल्डिंग करूया. दोन्ही पाय बेड अडकवायचं आहे आणि दोन्ही पाय वर बघायचं आहे. दोन्ही पाय आडवे आहेत, नजर वर आहे, पोटावर कमरेवर पाठीच्या कण्याला उत्तम व्यायाम होतो आहे. दुसरी बाजू नेक्स्ट
हे आपण स्थिर व्यायाम बघितला. आता परत संचलन बघूया. उठा बशा काढायच्या आहेत. फुल सिटअप्स, हाफ सिटअप्स, हाफ सिटअप्स घ्या घ्या चालेल. हाफ सिटअप्स, पाय लांब करा, पायात बेल्ट अडकवा. या उठा बशा तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या काढून घ्यायच्या आहेत. यामुळे सुस्ती कमी होते आणि सर्व शरीर हलकं होतं, शिवाय सर्व सांधे व्यवस्थित होतात. फुल सिटअप्स, फुल सिटअप्स. पायात अडकवायचं आहे बेल्ट. फुल सिटअप्स, दोन्ही पायात अडकवा. पूर्ण अंग मोकळं होतं, सगळे सांधे मसल्स सगळे मोकळे होतात, अंग हलकं होतं आणि सुस्ती कमी होते. बस या बेल्टमुळे तुमचे गुडघे ताठ राहतात, पाय ताठ राहतात आणि एरवी जे उठाबशा तुम्हाला काढता येत नाही त्या तुम्ही सहजपणे काढू शकता. त्यामुळे बेल्टचा वापर हा उपकारक ठरतो.